या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्णा मिल्क। आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी निवड करा फक्त पूर्णा मिल्कची। स्वाद ताजेपणाचा, विश्वास गुणवत्तेचा, पूर्णा मिल्क अँड ऍग्रो प्रोडक्ट। तोयगाव नगर पंचायत निवडणुकीसाठी छाननी दरम्यान 6 उमेदवारांनी रिंगणातून माघार घेतल्याने 40 उमेदवार रिंगणात राहिले आहेत। यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या युतीची घोषणा करण्यात आली। सोयगाव नगरपंचायत निवडणुकीसाठी छाननी दरम्यान पात्र झालेल्या 46 उमेदवारांपैकी सोमवारी माघारीच्या दिवशी 6 उमेदवारांनी रिंगणातून माघार घेतल्याने 40 उमेदवार रिंगणात राहिले आहेत। त्यामुळे प्रभाग क्रमांक 12 वगळता सर्वच प्रभागात तिरंगी लढत रंगली असून प्रभाग 12 मध्ये 2 अपक्षांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने या प्रभागातील चुरस वाढली आहे। अपक्षांच्या उमेदवारी अर्जामुळे प्रभाग 12 मध्ये बहुरंगी लढती रंगल्या आहेत। माघारीच्या दिवशी सोयगाव नगरपंचायत निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून मंगळवारी उमेदवारांना चिन्हाचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संजीव मोरे, तहसीलदार रमेश जसवंत यांनी संयुक्तपणे दिली आहे। सोयगाव नगरपंचायत निवडणुकीसाठी भाजपा 13, शिवसेना 13, राष्ट्रवादी काँग्रेस 5, काँग्रेस 6, प्रहार 1 आणि अपक्ष 2 अशी उमेदवार संख्या रिंगणात राहिलेली असून माघारीच्या दिवशी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या युतीची घोषणा करण्यात आली आहे। यामध्ये काँग्रेसकडे 6 तर राष्ट्रवादीकडे 5 जागा वाटल्या आहेत। सोमवारी तहसील कार्यालयाच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी संजीव मोरे, तहसीलदार रमेश जसवंत, मुख्य अधिकारी राहुल सूर्यवंशी, सहायक भगवान शिंदे, नायब तहसीलदार विठ्ठल जाधव आदींनी प्रक्रिया पूर्ण केली आहे। विजय पगारे, AIN न्यूज, सोयगाव।